सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयदीप हा गौरीला शोधत शोधत देवी आईच्या मंदिरात आलेला असतो तेव्हा जोगतीन ही जयदीपकडे येते आणि जयदीपला म्हणते की पोरा वेळ अजूनही निघून गेलेली नाही जेव्हा आपली हरवलेली गोष्ट आपण मनापासून शोधू लागतो ना तेव्हा ती आपल्याला नक्कीच सापडते तू थकला आणि हरला किंवा काही जरी झालं तर थांबायचं नसतं जेव्हा माणूस आपले प्रयत्न थांबवतो ना तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने हरलेला असतो असे जोगतीन ही जयदीपला समजावते जोगतीन म्हणते काय सांगाव अजून एक घाव घातला तर विहिरीला पाणी लागल तेव्हा ते ऐकून जयदीपला मोठा सत्याचा खुलासा होतो आणि जयदीप समोर गौरी ही विहिरीत असल्याचे चित्र उभे राहते त्याबरोबर मोठे डोळे करून जयदीप हा धावतच गौरीला शोधण्यासाठी जाऊ लागतो तर, ला तर जोगतीन ही जयदीपच्या अंगावर भंडारा टाकून म्हणते की देवी माईचा उदय उदो जयदीप हा गौरीला शोधत सगळ्या जंगलात भटकत असतो तर इकडे गौरी अनवानी पायाने जंगलातून जात असते तर गौरीचे पाय हे रक्तबंबाळ झालेले असतात त्यानंतर इकडे गौरीसमोर एक विहीर येते तेव्हा गौरी त्या विहिरीच्या कठड्यावरती उभी राहते आणि भरल्या रक्ताच्या पायाने उभी राहत गौरी ही विहिरीच्या पाण्यात बघत असते तर पाठीमागून जयदीप हा पळतच गौरीला शोधत असतो आणि इकडे वाड्यावरती माई ही देवीच्या मूर्तीसमोर घंटी वाजवत देवीची प्रार्थना करत असते तेवढ्यात शालिनी ही माई समोर येत समोर असलेला देवा विझवते तेव्हा माई जोराने शालिनी असे ओरडते तर शालिनी म्हणते की माझ्यावर असे ओरडू नका त्याने काही होणार नाही आणि आता गौरी ही, ही।, ही पळून गेल्यामुळे तिचं सर्व संपलं आहे इकडे जयदीप हा पळत असताना अचानक जयदीपची नजर खाली पडलेल्या गौरीच्या पैंजणाकडे जाते तेव्हा ते पैंजण हातात उचलून जयदीपला त्याने ते पैंजण गौरीला गौरीच्या पायात कसे घातले होते हे आठवते आणि ते पैंजण गौरीचेच असल्याची आता जयदीपला जाणीव होते इकडे विहिरीच्या कठड्यावर उभा राहत गौरी विचार करत म्हणते की बाळा लक्ष्मी मला माफ कर आणि मी पहिल्यांदाच आयुष्याच्या पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यावरती जयदीप आणि तुझी आठवण काढत आहे तेव्हा प्लीज मला माफ कर असा विचार करून गौरी ही पाण्यात उडी मारू लागते तेवढ्यात पाठीमागून जयदीप हा गौरीला बघतो आणि मोठ्याने पाण्यात उडी मारत असलेल्या गौरीला गौरी असे मोठ्याने हाक मारतो तर गौरीने पाण्यात उडी मारलेली असते तेव्हा धावतच जयदीप हा विहिरीजवळ येतो तर जयदीप विलंब न करता ते दावे सोडून जयदीप हा विहिरीत उडी मारतो आणि गौरीला पकडतो तर इकडे शालिनी ही माईला म्हणते झालं झाला तमाशा पुरं झाला आता तरी सांगा तुम्ही गौरी कुठे तर शालिनी म्हणते की पुढचा तुमचा डाव काय आहे तो सुद्धा सांगा तेव्हा माई म्हणते की कसला डाव मला माझ्या देवीवर पूर्ण विश्वास आहे तेव्हा देवीकडे बोट करून माई म्हणते की तू काही जरी केलं तरी देवी माझ्या पोरीला माझ्या पदरात टाकेल तेवढ्यात देवीच्या डोक्यावरचे फूल हे खाली पडते आणि माईला देवीने कौल दिलेला असतो तेव्हा माईला खूप आनंद होतो इकडे विहिरीमध्ये जयदीप हा गौरीला धरतो त्यानंतर आपल्या हातात विहिरीतले दावे धरून गौरीला आपल्या पाठीवर टाकतो आणि त्या दाव्याने दोन्ही हाताने जयदीप हा गौरीला विहिरीच्या बाहेर काढतो बाहेर आल्यानंतर जयदीप त्याच्या कमरेचे दावे काढतो पण गौरी ही बेशुद्ध पडलेली असते आणि गौरीने खाली सोडलेली असते तेव्हा जयदीप हा गौरीला धरत गौरीला सावरतो जयदीप हा गौरीला बघत गौरीकडे बघून हसू लागतो आणि गौरी आता आपल्याला मिळाली याचा जयदीपला आनंद झालेला असतो इकडे शालिनी ही दादाला समजावू लागते आणि म्हणते की दादा तुमच्या बायकोला तुम्ही समजून सांगा आणि गौरी कुठे ते मला सांगायला लावा शालिनी म्हणते की दादा गौरीचा पत्ता सांगण्यातच तुमचं भलं आहे नाहीतरी तुमचं काय खरं नाही तर माई म्हणते की शालिनी मी तुला अगोदरच सांगत होते आम्हाला गौरीला बघायला जाऊ दे तेव्हा शालिनी म्हणते की बाहेर जर पाऊल टाकलं ना तर तंगडच मोडून ठेवील तेव्हा शालिनी देवकीला म्हणते की दादाला आडगळीच्या खोलीत घेऊन जा तेव्हा माई शालिनीला म्हणते की शालिनी तू हे काय बोलतेस तेवढ्यात उदय तिथे येत म्हणतो की वहिनी तुम्ही असं काही करू नका बर का दादाची तब्येत अगोदरच बरी नाही तेव्हा शालिनी म्हणते की तू मला शिकू नकोस तेव्हा देवकी म्हणते दादा चला इथं बे उपाशीच राहायचं तिथं बी चला मी तुम्हाला आधार देते तेव्हा दादा म्हणतात की मालकीनबाई चला आपल्याला काय तर देवकी दादाला आडगळीच्या खोलीमध्ये घेऊन जाते इकडे जयदीप हा गौरीच्या तोंडावरून हात फिरवतो आणि म्हणतो गौरी गौरी ही डोळे उघडते आणि समोर जयदीपला बघून गौरीला खूप आनंद होतो आणि गौरी आनंदाने म्हणते की जयदीप तू असे म्हणत गौरी जयदीपला घट्ट मिठी मारते तर जयदीपने सुद्धा गौरीला आपल्या मिठीत घेतलेले असते तेवढ्यात गौरी ही जयदीपला झडकारत म्हणते की का आलायस तू इथे आणि मला तू सहा वर्ष जगू दिले नाही आणि आता मरूही देत नाही तर गौरी जयदीपला तेथून चालतं होण्यासाठी सांगते तेव्हा जयदीप गौरीला म्हणतो की गौरी तर रागाने गौरी जयदीपच्या कानाखाली मारते आणि म्हणते की सहा वर्ष माझ्या लेकीपासून मला दूर ठेवलं असतो गौरी म्हणते की माझा नवरा जिवंत असताना माझ्या कपाळावरचे कुंकू आणि गळ्यातले मंगळसूत्र काढायला ती लोकं निघाली होती आणि तू सॉरी म्हणतोस असे म्हणत गौरी पुन्हा जयदीपच्या कानाखाली मारते तेव्हा जयदीपचं गचांड पकडत गौरी म्हणते की का माझ्या लेकीला माझ्यापासून दूर नेलस तिच्या जीवाला धोका होता म्हणून तुझा माझ्यावरती विश्वास होता। लक्षी मिला होता का नव्हता मी लक्ष्मीला त्या लोकांपासून वाचवू शकले असते गौरी म्हणते कोणी टाकलं होतं कंपनीचं घोंगडं माझ्या डोक्यात मला कंपनी चालवायची होती का गौरी म्हणते की ते लोक माई दादांच्या जीवावर उठून आपल्या लक्ष्मीला आपल्यापासून तोडायला निघाले होते तर गौरी म्हणते तू माझा जयदीप आहेस तू तेव्हाच हरवला होता तेव्हा जयदीप हा रडतच म्हणतो खरं आहे गौरी तुझं जयदीप गौरीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणतो हो गौरी खरंच मी हरवलो होतो पण आता मला जाणीव झाली तर गौरी म्हणते की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर तू परत कसला तरी माझ्यावर संशय घेऊन मला सोडून जाशील आणि मला त्रास देशील तेव्हा मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू असे गौरी जयदीपला ठणकावून सांगते गौरी म्हणते जयदीप माझी मजबुरी तू का समजून नाही घेतलीस आणि माझ्यावरती संशय घेऊन का तू मला सोडून गेलास गौरी म्हणते की मला सर्व सांगत होते तू या जगात आहेस पण माझा तुझ्यावर विश्वास होता आणि तुझ्या तू तु मला परत येऊन भेटशील या विश्वासावर मी सर्व संकटाला तोंड दिले असे गौरी जयदीपला सांगते तर ते ऐकून जयदीपच्या डोळ्यात टचकन पाणी आलेले असते पण तुला कधी मला भेटावंसं आणि बघावंसं नाही वाटलं का सहा वर्षात तुला एकदाही माझ्याकडे येण्याची इच्छा कशी नाही झाली असे गौरी जयदीपला विचारते गौरी म्हणते मला जर काही झालं तरी माझ्यासाठी धाव देणारा जयदीप एका क्षणात कसा परका झाला याचं उत्तर तुम्हाला आता दे त्यानंतर जयदीप हा गौरीला उचलून घेतो आणि म्हणतो की सहा वर्ष तू खूप वनवास सोसला त्याची आता ही शिक्षा असे म्हणत जयदीप हा गौरीला कडेवर उचलून घेऊन जाऊ लागतो तर गौरी म्हणते की भास्कर होऊ दे मला शिक्षा तर जयदीप हा गौरीकडे बघून हसत गौरीला त्याच्या कडेवरती घेऊन जातो तर आता जयदीप हा गौरीला मानाने आणि सन्मानाने पुण्याला त्याच्या घरी नेऊन लक्ष्मीची भेट कशी घडवतो हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा